पहिलाच बॉल या आपल्या मात्र बॅकफुटला जाऊन पूल केलाय, ऑन साईडला वळवलंय बॉलला, मिडविकेट झोन कडे बॉल येतोय, थ्रो जाईपर्यंत मात्र सहजतेनं दोन धावा पूर्ण, दुहेरी धावेनं मात्र खातं उघडलं जात आहे ते भैरवनाथ दुतुम संघाचं दोन या धावेनं. कमालीच्या चुरशीच्या मॅचेस मात्र तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात अगदी पहिल्या रात्रीपासून. मागचाही सामना मात्र चित्त थरारक पाहायला मिळाला, एक ओव्हर्समध्ये 20 धावांची गरज असताना सामना मात्र वरच्या ओळी संघानं खेचून आणला. खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये झालेली ढिलाई मात्र अंगलट आली ती ओमसाई भंगारपाडा संघाच्या. इनफिल्डच्या वरतून यावेळेस मात्र नाईसली टायमिंग, बॉल मात्र चाललाय तो डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय पहिला चौकार भैरवनाथ दुतुम टीम. समीर कटेकर मुलाचे आयोजक, सूरज दमडे दर्शन कटेकर यांचं खरं कौतुक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, शुभम टाके उरण पूर्व विभागामधील एक नामवंत गोलंदाज ओळखला जातो. ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगकडे बॉल येईल, रन मात्र मिळेल त्या ठिकाणी एकच, सिंगल रन होईल, धावसंख्येमध्ये बदल, स्ट्राईक रोटेट केली जाते. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर भैरवनाथ दुतुम टीमच्या. पहिले षटक शुभम डाके, रोशनजी डाके यांचा संघ ओळखला जातो, आणि नेहमीच चांगला परफॉर्मन्स मात्र या दोनही टीमचा राहिला आहे. खरं तर उरण विरुद्ध उरण अशी ही लढाई एकाच तालुक्यामधील दोन संघ आमने सामने आलेत, निमित्त आहे ओमसई भंगारपाडा रजनी स्पर्धेचं. आज या स्पर्धेची तिसरी रात्र, परंतु प्रेक्षकांची मात्र उदंड उपस्थिती मात्र नक्कीच जाणवते, तिनेही रात्रीमध्ये खऱ्या असल्यानं हे आयोजकांवर असणारं प्रेम व्यक्त करण्यासाठी. पॉईंट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेरून जाणार बॉल, इथे मात्र वाईट टिकलर केलाय, एक धाव मिळेल एक्स्ट्राजमध्ये, धावसंख्या एकने पुढे जात असताना. आदरणीय सुरेंद्र पाटील कळंबोली या मान्यवरांना विनंती करतोय, आपण मंचाकडे आगमन करायचं आहे. आदरणीय सुरेंद्र पाटील कळंबोली या मान्यवरांना विनंती करतोय, अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, थोडासा फाईन खेळण्याचा, परंतु लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा आणखीन एक स्वैर मारा यावेळी शुभम टाकीकडून केला जातोय, आणि या अजून एक बिना मेहनतीची धाव मात्र मिळाली भैरवनाथ दुतुम टीमला, धावसंख्या एकने वृद्धिंगत होत असताना 9 धावा धाव फलकावर. चांगली सुरुवात झाली पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चार ओव्हरच्या मॅचमध्ये आत्तापर्यंत विचार केला तर सावधानतेनं खेळलं जाते मैदानामध्ये क्रिकेट. फिरून खेळण्याचा प्रयत्न, अखेरीस मात्र हा फटका मी खेळणार, परंतु हाच फटका मात्र खेळताना अंगलट आलाय तो निलेश ठाकूरच्या. पहिला चेंडू फेस करत असताना मात्र पोपळाही फोडून देता 0 या धावसंख्येवर मात्र शिकार ठरलाय तो शुभम टाकीचा पहिला धक्का. प्रकाश कटेकर यांचा मोठा आधार, सिद्धेश वासकर निलेश गोसावी क्लासिक ते ओपनर. प्रशांत कटेकर निशांत कटेकर कामिला वी हातभार, नितेश कटेकर लय हक्काचा असा तो सल्लागार. बक्षीस ठेवलं सारे हौशेन गर्दी प्रेक्षकांची चारे बाजून, बक्षीस ठेवलं सारी हौशेन गर्दी प्रेक्षकांची चारे बाजून, आली पब्लिक सारी. तर विकेटचं पतन झालंय, पहिलाच धक्का मात्र बसलाय भैरवनाथ दुतुम संघाला 9 या धावसंख्येवर. निलेश ठाकूर 0 परतला, आणि आता मात्र इन ॲट नंबर 3 चंद्रकांत ठाकूर तिसऱ्या स्थानावर मैदानामध्ये दाखल होत असताना चौकार जरूर आला शुभम डाकीच्या गोलंदाजीवर, परंतु त्यानंतर मात्र त्यानं चांगली गोलंदाजी करून प्रभावित सुद्धा केलंय. कमबॅक करत असताना या मॅचमध्ये आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्या त्या 9 धावा, 9 रन्स ऑन अ बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, थोडं स्पीडअप करा ही विनंती मात्र असेल. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करताय, सगळ्यांचं फार मोठं सहकार्य, आमच्या डीजे सँडी, सूरज मंडप डेकोरेटर्स, आणि त्याचबरोबरीनं मात्र अक्षरा जनरेटर सर्व्हिस, चेतनजी गवंडी, प्रसाद गवंडी सुद्धा फार मोठं सहकार्य मात्र लाभले या स्पर्धेसाठी जनरेटरच्या माध्यमातून, त्यांचं सुद्धा आभार मानूया. गोलंदाज तयार शुभम डाके, यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेला फटका खेचलाय, आणि बॉल मात्र चाललाय तो सरळ लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांकरता लाजवाब फटका चौकार.
संघ मैदानामध्ये खेळतोय डीजे एसडीसी फार मोठं नाव आहे संगीत क्षेत्रामधील. लोवरफुल टॉस बॉल ड्राइव्ह केला इनफील्डच्या वरतून खेळलाय फटका डीप कव्हर पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं बॉल मार्गस्थ होत असताना आणि इथे मात्र शेवटच्या क्षणाला बॉलची फील्ड केली जाते तोपर्यंत मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात आणि या धावसंख्या मात्र 3 पुढे जात असताना शुभम टाकीच्या गोलंदाजाकडून मात्र सगळ्यात जास्त अपेक्षा होत्या त्या अर्थातच रियांश 11 बोरकार संघाला आणि तोच संघाचा मुख्य गोलंदाज मात्र पहिल्या षटकामध्ये धावा जास्त देतोय ते प्रतिस्पर्धी टीमसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावफलकावर धावा लागल्यात त्या 16 धावा 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. टीम मीटिंग जास्त अलाउड नाही आहेत ही विनंती असेल आणि पंचांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा वेळोवेळी तंबी देत चला खेळाडूंना आणि बिलकुल त्यांना चान्स देऊ नका. आदरणीय हरीशजी छळके साहेब आणि त्याचा सर्व मित्र परिवार आदई या सर्वांना विनंती करतोय की मंचाकडे आगमन करायचं आहे. हरीश शेट छळके आणि त्याचा सर्व मित्र परिवार मात्र सर्वांना अन्य मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन लगेच विराजमान व्हायचं आहे. गोलंदाज सय्यार विशाल, विशालचा हा बॉल पहिल्यांदा पारखला लाईन पाहिली फलंदाजांना आणि त्यानंतर सोडून दिला लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल. इथे आणखीन एक धाव मात्र मिळेल धाव फलकावर धावा लागल्यात त्या 17 धावा 17 रन्स. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय भैरव दुतुम टीम. ओवर द विकेट ना ऑन साईडला स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र केला होता इथे मात्र कम्प्लिटली बीट झाला टॉट बॉल निर्धाव चंडूजी सांगता. विशाल कावण याच्याकडे सुद्धा कमालीचं टर्न आहे दोन्ही बाजूला मात्र बॉल कट करण्याची क्षमता असणारा गोलंदाज ओळखला जातो तो रियांश 11 बोरकार टीमकडून. ओर्थ विकेटनं हा बॉल यावेळेस मात्र फ्लिक केला आहे रिशा सायानं वळवलाय अगदी कलात्मक फटका पाहायला मिळाला स्क्वेअर लेगकडे रन मात्र मिळेल फक्त एकच असे सुद्धा बऱ्याच वेळा चांगले फटके पाहायला मिळतात आणि कॉपीबुक स्टाईलमध्ये मग फ्लिक असेल ग्लान्स असेल हे जे फटके आहेत ना कलात्मक ते नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा तेवढंच आनंद देणारे आजपर्यंतचे ठरलेत. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल 18 धावा. ओवर द विकेट ना बॉल चांगला बॉल होता इथे मात्र जोरदार अपील पाहायला मिळाली होती परंतु इथे यष्टीरक्षक बीट झाला लाईक बाईचा इशारा मात्र अंपायरचा येतोय आणि बॉल मात्र सरळ चाललाय तो लॉंग स्टॉप येतोय नशिबाचा चौकार. तर नक्कीच मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी हरीश शेठ शेळके आदई यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यात आली आहे त्या आदर्श व्यक्तिमत्वाचा आम्ही स्वागत करतो. त्यांच्या समवेत एकनाथ शेठ शेळके आदई कृष्णा शेठ शेळके आदई आणि रघुशेठ शेळके आदई या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत स्वागत आणि स्वागत. सिंगल एकवडली जाते धावसंख्येमध्ये होईल बदल 23 चांगली टोटल आहे. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या भैरवना दुतुम संघानं सुरुवात चांगली केली आहे चार ओवरच्या मॅचमध्ये एक चांगला स्कोर उभा करावा लागेल कारण समोर मात्र तेवढाच तगडा संघ आहे तो रियांश 11 बोरकार. लोवरफुल टॉस बॉल यावेळेस मात्र समोर खेळून काढलाय लॉंगॉनच्या दिशेनं मात्र बॉल चाललाय तोपर्यंत मात्र एकच रन येईल चांगलं षटक राहिलंय पहिल्या षटकाच्या तुलनेमध्ये. आत्तापर्यंत विशाल गावंड याच्या गोलंदाजीचा विचार केला तर आणि कमबॅक करावंच लागणार आहे ते रियांश 11 बोरकार संघाला. इथून मात्र एखादी विकेट नक्कीच पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी देईल. शॉर्ट ऑफ लाईन दाखवून टप्प्याचा बॉल पूल केलाय पाहण्याशिवाय पर्याय नाही आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय हा उत्तुंग असा फटका षटकार सिद्धेश ठाकूरच्या बॅटमधून.
पालेश्वरी पाले बुद्रुक संघात संगणक आणि तारा या दोन्ही संघाच्या संगणकाला पुकारे की आपण लगेचच नाण्यापेक्षेसाठी संपर्क साधायचा आहे. एका बाजूला पालेश्वरी पाले बुद्रुक आणि तारा या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे की लगेचच यायचं आहे आणि आपली नाणेफेक करून घ्यायची आहे. तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 30 धावा 15 सरासरीनं मात्र वाटचाल सुरू आहे ती पैरवनाथ धुतुम टीमची. पहिला शुभम डाकी महागडा ठरला. विशाल काबंड असं वाटत होतं की चांगलं षटक टाकतोय. शेवटचा बॉल मात्र अखुट टप्प्याचा टाकला आणि त्याला चांगली चपराक सहन करावी लागली. 14 धावा त्यानं खर्च केल्या आणि आता मात्र गोलंदाजीचा भार मात्र सांभाळावा लागेल तो आदित्य ठाकूरला. इथून कमबॅक करणं क्रमप्राप्त झालंय. या मॅचमध्ये शिरकाव करायचा असेल रियांश इलेव्हन बोरकार संघाला तर हे षटक मात्र चांगलं पडणं गरजेचं आहे बोरकार टीमच्या दृष्टिकोनातून. आदित्य ठाकूर राऊंड विकेटने यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेमध्ये हा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला परंतु थोडीशी मिसप्रिंट झाली आणि लगेचच मात्र संधी मिळाली ती दुसऱ्या धावेची. या दोन धावांच्या बरोबरीनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 2 पुढे जात असताना 32 धावा 32 रन्स. यावेळेस हा चेंडू इथे मात्र थोडासा चेंज ऑफ पेस थोडासा फिंगर रोल केले होते स्लोवरवर करण्याचा प्रयत्न परंतु दिशा मात्र चुकली आणि या पंचांचा निर्णय मात्र येतोय तो व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल धावसंख्येमध्ये 1 नोंद आणि या स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलाय तो 33 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच सज्जरा. एका बाजूला असेल पाले बुद्रुक संघ आणि दुसऱ्या बाजूला मात्र अक्का देवी तारा संघ. अक्का देवी तारा संघ म्हटला की नक्कीच कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच राजूदाता पाटील त्यांची फार मोठी स्पर्धा नेहमीच तारागावामध्ये मात्र संपन्न होत असते आणि नुकतीच झालेली आपण पाहिली असेल बारापाडा नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं सहकार्य लाभलं होतं. राजा शिवछत्रपती ट्रॉफी सावीरबाई दळवी यांच्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं सहकार्य होतं असं कर्नाळा विभागामधील एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय राजूदादा पाटील हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात त्यांचं आम्ही मनाच्या अंतकणापासून स्वागत करतोय. इथे मात्र फर्स्ट स्लिपला घेतलाय झेल फलंदाज होईल बाद लागलाय दुसरा झटका भैरवनाथ दुतुम संघाला. सलामीवीर सिद्धेश ठाकूरच्या खेळीचा होतोय अंत. तर विनंती करतो एका बाजूला असेल पालेश्वरी पाले पाले बुद्रुक आणि अक्का देवी तारा दोन्ही संघात संघनायकाने यायचंय. आदरणीय हरीश शेट शेळके साहेब या मान्यवरांना विनंती करतो की आपण लगेचच नाणेफेक करण्यासाठी या टॉस बॉक्समध्ये यायचंय. कारण या इंटरव्हलमध्ये लगेचच आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे त्याच्यामुळे नाणेफेक इथे केली जाईल. आदरणीय हरीश शेट शेळके अदय यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक केली जाईल. रोहित करत मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक कन्वर्ट केला जातोय ऑन साईडला शडम पुल केलाय बॉलला बड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय हा उत्तुंग असा षटकार. रोहित गरजच्या पॅटमधून मात्र हा सुपर हिट फटका पाहायला मिळाला. धावसंख्या 6 पुढे जात असताना 40 रन्स 40 जाबा धावफलकावर 40 जाबा झाल्यात मोठ्या धावसंख्येकडे. आता मात्र 4 ओव्हरच्या मॅचमध्ये मार्गक्रमण करत असताना भैरवनाथ दुतुम संघ. तर नेक्स्ट मॅचचा टॉस संपन्न केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये.
त्यावेळचा हा चेंडू इथून मात्र दिशा चुकली ती आदित्य ठाकूरची आणि लगेचच मात्र त्याला दंडित केलं. स्वैर मारा घोषित करत असताना अंपायर बावीसकर सर आणि इथे मात्र सिंगल धावे न होईल धावसंख्येमध्ये बदल 41. तर नक्कीच नाण्यापैकीचा कौल मात्र लागला तो अक्कादेवी तारा संघाच्या बाजूनं. निर्णय असा आम्हाला संपल्यानंतर लगेच आम्हाला धनायचा आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला नेण्याचा प्रयत्न मात्र केला होता. कम्मालीची बॅट स्विंग होते. जर समोर बॉल पडला तर मग तो बाहेर गेलाच म्हणून समजा. आणि असं पाहायला गेलं तर एक बलाढ्य आणि त्याचबरोबरीनं विस्फोटक फलंदाज ओळखला जातो तो रोहित गरद दुतुम टीमचा. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर मात्र षटकर्ण खातं उघडलंय. डेड बॉलचा इशारा मात्र अंपायरचा येतोय. आदित्य ठाकूरचं हे षटक सुरू आहे आणि आत्तापर्यंत धावफलकावर धावा लागल्यात. माझे साथी गुणसंख्या लेखक सुदर्शन पाटील आम्हाला कळवतात की 41 जावा आणि त्यात 6 अजून ऍड करा. काय फटका सजवलाय. ऑफ ड्राईव्हचा लाजवाब आणि बेमिसाळ टायमिंग असणारा फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. गीत मात्र त्यांनी वाजवलंय. खरं तर त्यांना सुद्धा डीजे मास्टरला सुद्धा माहिती असं कोणकोणते मान्यवर मात्र या ठिकाणी आहेत. तर पाण्याची व्यवस्था करायची आहे. संयोजकांना विनंती आहे. अक्कादेवी तारा संघ तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये फाईट करताना दिसेल. आणि सन्माननीय प्राजोदादा पाटील या सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांच्यावर आधारित असणारं हे गीत डीजे SDC. थँक्यू सो मच. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि ही धोक्याची घंटा आता मात्र वाजले ती रियांश 11 बोरखार टीमसाठी. हे षटक जर चांगलं पडलं नाही तर या मॅचमध्ये मात्र खऱ्या अर्थानं कस लागेल. दुसऱ्या सत्रामध्ये घाम गाळावा लागेल तो रियांश 11 बोरखार संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या होत्या 16, त्यानंतर आपण पहिल्या 14 धावा आणि आता मात्र महागडं षटक टाकलं ते आदित्य ठाकूरनं 17 धावा खर्च केल्या. 3 षटकानंतर तब्बल 47 धावा धावफलकावर लागल्यात त्या बहिरवनाथ तुतुम संघाच्या. चौथं आणि अंतिम षटक असेल, यानंतर मात्र इनिंग ब्रेक होईल. परंतु या षटकामध्ये जर मी म्हणेन 7-8 कमी धावा जर दिल्या तर या मॅचमध्ये संधी अजूनही असेल ती रियांश 11 बोरखार. कारण या टीमकडे सुद्धा विस्फोटक फलंदाज आहेत, चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि त्याचमुळे या धावा चेस करण्याचं सामर्थ्य मात्र सुद्धा त्या संघामध्ये आहे. परंतु त्यासाठी इथून मात्र विशाल डाकीला एक मॅजिकल स्पेल हाताळावा लागेल. ओ राऊंड विकेट ना हा बॉल, इथे मात्र चांगले यष्टीरक्षण आणि फेकी केली होती परंतु इथून पाहावं लागेल कलेक्ट करता आला नव्हता परंतु डायरेक्ट हिट मात्र झालाय. फलंदाज होईल बाद. पहिल्या बॉलवर धाव आलेली नाहीये परंतु धावचीच्या स्वरूपात मोहरा गमावलाय तो बैरवनाथ तुतुम संघानं. अरे कशाला कशा स्ट्राईक रोटेट करण्याचा हा प्रयत्न होता तो रोहित गरजचा, ज्याच्या बॅटमधून मात्र 2 उत्तुंग षटकार आलेत आणि त्याला मात्र जास्तीत जास्त चेंडू खेळायचे आहेत आणि त्याचमुळे मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं ते फलंदाज चंद्रकांत ठाकूर यांना. नवीन बॅट्समन प्रणीत ठाकूर इन ॲट नंबर 5. परंतु विशाल डाके पुनरागमन करण्याच्या तयारीमध्ये ओर द विकेटनं. हा बॉल यावेळेस मात्र सुपर कवर ड्राईव्ह, लाजवाब फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावला हा येतोय रोहित गरजच्या बॅटमधून 3रा षटकार. करण्यासाठी ओळखला जातो
ऋतुम संघाकडून आणि या तीन षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आले आहेत आणि संघाची धावसंख्या मात्र अर्धशतक धाव फलकावर 53 धावा. चेंज ऑफ पेस लोअर वन, यावेळेस मात्र गती थोडीशी कमी केली होती. ओ खराब क्षेत्ररक्षण, एक नाही तर दोन क्षेत्ररक्षकांकडून बॉल मात्र पसार होतोय आणि मिसफील्डच्या स्वरूपात येतोय. आणखीन 4 धावा, चौकार. सुद्धा टायमिंग फार महत्वाचं आहे. फक्त फलंदाजीमध्येच टायमिंग असायला पाहिजे असं नाही आहे. चेंडूचा टप्पा तुम्हाला अगोदरच ओळखता आला पाहिजे की अगोदर पडल्यानंतर जर बाउन्स झाला तर तो चेंडू उडणार आणि तोच अंदाज मात्र आला नव्हता दोनही क्षेत्ररक्षकांना. आणखी एक स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. पुन्हा मिस फील्ड होती आणि लगेचच मात्र संधी मिळाली. दुसरी धाव पूर्ण करत रे, केलेल्या मिसफील्डच्या धाबा थोड्याशा महागड्या ठरतील रियांश लेमन बोरकार टीमला. मागच्या बॉलवर चौकार सुटला आणि आता मात्र डबल. खरं तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर रोहित गरज ज्याला स्ट्राईक मिळते, तुम्ही चुकीचं क्षेत्ररक्षण जेव्हा करताय स्ट्राईकवर पुन्हा एकदा येतोय तो, आणि जर अजून एखादा मोठा फटका आला तर ही प्रचंड मोठी धावसंख्या होईल. शडा प्लेन ताकू टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाही, बॉल लॉंग ऑनकडे चाललाय. एकच जावेल, एकेरी धावीनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 60 या आकड्यावर, 60 रन्स ऑन अ बोट. कमालीची बॅटिंग केली या मॅचमध्ये. रोहित गरजचा विचार केला तर 3 षटकार, 1 चौकार, आत्तापर्यंत तब्बल 25 धावांची खेळी साकारले ती रोहितनं. गोलंदाज तयार, विशाल टाकीचा हा बॉल इथून दिशा दिले, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. अखणखणीत असा चौकार आणि या चौकारनं मात्र पहिलं सत्र समाप्त होतंय. भैरवनाथ दुतुम संघानं मात्र इथे धावसंख्येचा थोडासा उच्चांक नोंदवलाय. 64 धावा 4 ओव्हर्सच्या मॅचमध्ये मात्र ही प्रचंड मोठी धावसंख्या रचली जाते आणि हे मोठं लक्ष मात्र ठेवलं जातंय ते तब्बल 65 धावांचं. दुसऱ्या सत्रामध्ये मात्र घाम गाळावा लागेल तो रियांश लेमन बोरकार संघ. उरण तालुक्यामधील दोनही संघ आहेत, परंतु कोणता संघ आता मात्र हा बी ठरणार? तर नक्कीच इथे आता लगेचच वाढदिवस संपन्न केला जाईल. आरोही सतीश कटेकर, सॉरी आरोही समीर कटेकर, तर नक्कीच आरोही समीर कटेकर या छोटीचा वाढदिवस आहे. वाढदिवस इथे मात्र मोठ्या जल्लोषात संपन्न केला जाईल. रजनीच्या कुशीत खेळली जाणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये तर इथे वाढदिवस संपन्न केला जाईल. साईच्या हातामध्ये सुद्धा फक्त आरोहीच्या अगोदर कापू नकोस, कारण या 3 रजनीमध्ये या छोट्यानं सर्वांना प्रभावित केलंय. सतीशजी कटेकर यांचा हा पुत्र छावा होणार या तीळ मात्र शंका नाही. तर नक्कीच या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि सर्व क्रीडारसिकांच्या खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये इथे मात्र वाढदिवस संपन्न केला जाईल. तर रेडी होत आहेत डीजे, सर्वांना विनंती आहे या छोटीला आशीर्वाद द्यायचे आहेत.
दिवस तुझ्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि या आठवणीनं आरोही तुझं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं. याच वाढदिवसानिमित्त सगळ्या आमच्या क्रीडा रसिकांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे आरोही. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. 65 धावा चेस करायच्या त्या मॅचमध्ये सलामीची जोडी इंटर होते. परंतु या धावा मात्र कशा पद्धतीनं चेस केल्या जाणार. आता मात्र रियांशने पण बोरकार संघाची फलंदाजी किती अभेद्य आहे, किती बलाढ्य आहे, आता मात्र त्यांना दाखवावं लागेल. दोनही उरण तालुक्यामधील संघ, परंतु कोणता तरी एक संघ मात्र पुढे जाणार आहे. परंतु तो संघ कोणता असेल याची उत्सुकता मात्र तुमच्यापर्यंत घेऊन येतील दुसऱ्या सत्रामध्ये दिनेशजी पाटील सर बेलवली. धन्यवाद. 16.25 सरासरीनं धावा बनवायचे आहेत त्या तब्बल 65. आजच्या रजनीमधलं सर्वात मोठं आव्हान उभं केलं आहे ते म्हणजे भैरवनात दुतुम संघानं रियांश इलेवन बोरकर संघासमोर पहिल्या चेंडूवर सर्वात मोठी विकेट. सज्जन मोकल पहिल्या चेंडूवर मात्र परततोय आणि सर्वात बहुमूल्य विकेट मात्र हा प्रणित ठाकूर मिळवतोय. गोल्डन डकचा शिकार बनला. फेरी फर्स्ट बॉलवर मात्र फलंदाज बाद झाला आणि इथे अडचणीमध्ये येतोय रियांश इलेवन बोरकर संघ. त्यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. अरुणजी पाटील पाटणोली यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज सोमनाथ ठाकूर क्रीजवर जातोय. स्वप्नील ठाकूर मात्र नॉनस्ट्राईकला उभा आहे. व्हेरी फर्स्ट बॉल म्हणजे अगदी गोल्डन डकचा शिकार बनला सज्जन. आणि प्रणितनं मात्र आपले इरादे आपली मर्जी शो केली. 65 धावांचं आव्हान भलं मोठं आव्हान आहे. चेंडू मात्र अभेद आहे. लॉंग ऑफला क्षेत्रक्षक रिकामा आहे. परंतु दोन क्षेत्रक्षकानं मात्र जोरदार धाव लगावली. उंचावरून लगावल्याला हा फटका आल्या आल्या सोमनाथनं मात्र इरादे स्पष्ट केले. कारण आव्हान मोठं आहे. त्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मोठा खेळ तुम्हाला मात्र दाखवावा लागेल. त्याच्यामुळे या चेंडूवर धावा आल्या तब्बल 2 आणि 2 धाव्यानं मात्र खातं खोललं गेलं आहे. स्वैर चेंडू अवंतर धाव मात्र मिळतीय. दोन संघामधली चुरस इथं मात्र पाहायला मिळतीय. सुरेख चेंडू जोरदार टाकलेला चेंडू. मिडवांचा क्षेत्रक्षक मात्र वाईट गेला. त्यानं मात्र चेंडू उचलला फेकला. तत्पूर्वी मात्र सोमनाथनं आपला एंड बदलला आणि आता पहिल्यांदा स्ट्राईकवर येईल तो म्हणजे फलंदाज सलामीर स्वप्नील ठाकूर. स्वप्नील मस्कर. स्वप्नील नवं स्वप्न दाखवेल का? त्या स्वप्नामध्ये तो रंग भरेल का आपल्या कर्तृत्वाचे? फुल टॉस चेंडू सरळ फसला. गोलंदाज प्रणितनं आपला इरादा आपला जल्लोष दाखवला. रिफ्लेक्शन्स दाखवले आणि अशा प्रकारे फुल टॉस चेंडूवर दांडी झाली. गोल
जावन सरळ एस्टेंजवर अदल्ला त्रिफलाची फलंदाज क्रमांक 2 बाद आवसे बैलगाड़ा संघटना अध्यक्ष महाराष्ट्र पंडरशेठ फडके यांचा होता अहो शेट बऱ्याच दिवसांनी झाली या भेट आणि त्यांच्या आवाजात आपण ऐकलं डीजे मास्टर खरे अर्थाने जबरदस्त एचडीसी सूरज सँडी डीजेला साथ चढवणारी ही मंडळी आहे जोरदार चेंडू टाकला जातो आणि प्रणित मात्र अफलातून गोलंदाजी करतोय 65 धावांचं आव्हान आणि आव्हानाचा पाठला करताना मात्र दोन्ही सलामीर तंबूच्या आश्रयाला आलेत कोणतीही धाव कोणत्याही सलामीराने घेतली नाही हा सर्वात मोठा ड्रॉबॅक आणखी एकदा चेंडू हवेत गोलंदाज प्रणित खूप ॲग्रेसिव्ह त्यांनी सांगितलं लॉंग असा मिड ऑफच्या क्षेत्रक्षकाला हा झेल तुझा आहे हा तुला पकडायचा आहे आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल फलंदाज बाद झाले 3 आणि धाबळकर धावा लागल्या त्या निव्वळ आणि निव्वळ 4 धावा 3 बाद 4 त्या ठिकाणी मंचावर स्वागत केलं जाईल ते आदरणीय हरीश शेठ शेळके साहेब आदई यांचा शुभ सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावर केला जाईल तर या हरीश शेठ शेळके साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे रोशनची डाकी मात्र सहज परतले तर या स्पर्धेमध्ये मात्र तब्बल तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जी आहे जी आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केले ते सन्माननीय हरीश शेळके साहेब आदई ज्याचा या मंचावर शुभ सन्मान केला जातोय आणि त्यानंतर मात्र स्वागत केलं जाईल एकनाथ शेठ शेळके साहेब आदई यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा एकनाथ शेठ शेळके साहेब आदई डावखुरा गोलंदाज सिद्धेश ठाकूर पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकतोय 3 फलंदाज बाद झाले त्या तिन्ही फलंदाजापैकी एकानेही आपलं खातंही उघडलं नाही त्याच्यामध्ये सज्जन मोखल नंतर मात्र स्वप्नील मस्कर आणि रोशन डाकी पंत दीपक बोराडे सर आमच्याकडे वळतायत आणि राईट समांतर वाईड यानंतर मात्र स्वागत केलं जाईल आदईगावचे कृष्णा शेळके साहेबांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावर मात्र संपन्न केला जाईल त्यांचा सुद्धा मी हार्दिक असं स्वागत करतोय सगळ्या मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत तर कृष्णा शेळके साहेब आदई यांचा सुद्धा सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाईल त्यानंतर मात्र स्वागत केलं जाईल ते महेशजी भगत साहेब वरचेओळे महेशजी भगत वरचेओळे यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल तर महेशजी भगत साहेब आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा तेजस डॉकी शून्यावरती बाद 4 फलंदाज शून्यावर बाद आतापर्यंत एकटा सोमनाथ ठाकूरनं धावा जमवल्या 3 संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे निव्वळ आणि निव्वळ 5 तू चल रे मै आया खऱ्या अर्थानं एका पाठोपाठ एक पडतायला लागलेत तब्बल 65 धावांचं आव्हान डोई जड झालं सलामवीर शून्यावर परतल्यानंतर मात्र वर मान काढूच दिली नाही त्या दिग्गज गोलंदाजांनी प्रणित ठाकूरनं अफलातून गोलंदाजी केली आता मात्र सिद्धेश ठाकूर तेवढीच दर्जेदार गोलंदाजी क्रमांक 5 फलंदाज बाद
फलंदाज ज्ञानेश्वर ठाकूर यांनी लगातार 3 षटकार मारले तर कांचन पालकर यांच्याकडून 3000 रुपये। कंचन पालकर उपसरपंच ग्रामपंचायत केवाळे आज बंडल घेऊन आलेत। ग्रामपंचायतीमधला पैसा आज बंडल इकडे फिरणार आणि तब्बल 3000 ची बक्षीस लगावली गेली आहे। विघ्नेश ऑन स्ट्राइक। दिनेजी पाटील सर सुद्धा ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांना चांगली माहिती आहे ग्रामपंचायत मधली। पण ते बंडल इकडे येत नसतात, ते सगळं बंडल असतं इथे। मात्र गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज सिद्धेश ठाकूर पुन्हा एकदा सज्ज, तर स्ट्राईकवर मात्र फलंदाज विघ्नेश। विघ्नेश डाकी स्वीट साऊंड डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून दिला सरळ भिरकावून आतापर्यंत शांत स्तब्ध राहणाऱ्या विघ्नेशनं दाखवला आसमान। आला षटकार। कृष्णा रामदास नाईक कोल्ही यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। कृष्णा नाईक साहेब कोल्ही गोपर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न बाबा, आपलं सहर्ष स्वागत आहे। 5 बाद 11 धावा 65 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धापडकर धावा लागल्या त्या निव्वल 11। प्रणित ठाकूर 4 धावा 3 विकेट, सिद्धेश ठाकूर 7 धावा 2 विकेट आणि आता मात्र निलेश ठाकूर। आणखीन एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू ही सांगता झाली। गोलंदाज निलेश ठाकूर, पंच गणेश बावीसकर सर आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत हा चेंडू स्वैर आहे, एक्स्ट्राची धाव मात्र मिळते। यानंतर अक्कादेवी तारासंघ नाणेफेक जिंकले, हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण 12 वाजेपर्यंत खरं म्हणजे 5 सामने व्हायला हवेत पण ते होत नाहीत, एक सामना उशीर जातो त्याच्यामुळे नंतर मात्र उशीर होतो। तर विनंती करेन मी अक्कादेवी तारासंघाला आणि त्याचबरोबर पालेश्वरी पालेबुद्रुक संघालाही, दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे। निलेश ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर, आणखीन एक फलंदाज बाद, आम्ही धावाच काढणार नाही असाच काहीसा खेळ मात्र सुरू आहे आणि फलंदाज बाद झाला। एक मोठा षटकार दाखवला तर विघ्नेश मात्र बाद। तर नक्कीच अतिशय सुरेख ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये मात्र आजच्या या 10 संघांचा लॉट, त्यामधला हा 4था सामना, यानंतर पहिल्या फेरीतला अंतिम सामना पालेश्वरी पालेबुद्रुक आणि अक्कादेवी तारा 2 संघांमध्ये होईल। आतापर्यंत विचार केला धावांचा पाठलाग करताना दीपक सर, तर फक्त यजमान संघाच्या विरोधातच धावांचा पाठलाग झालाय, ज्याच्यामध्ये एक आणखीन एक फलंदाज बाद, शून्यावर बाद होण्याची जणू काही शर्यतच सुरू आहे, कारण पहिले 3 फलंदाज शून्यावर बाद झाले आणि हाही आणखीन एक फलंदाज। गाण्यावर दीपक पाटील सरांची डान्स आम्ही पाहिली होती कोपरच्या त्या भारुडच्या कार्यक्रमामध्ये, काही आपल्यातून वाटलं नव्हतं की डान्सर असेल, परंतु सुंदर समालोचनाबरोबर आपल्यामध्ये असलेला मुरबी कलाकार, मुरलेला हा कलाकार, त्यातून ती डान्स त्याने बसवली। नक्कीच खूप छान डान्स त्यांचा ते पाहिला होता, काही डायलॉग्सही नंतर लगावले जातील।
चेंडू हवेत आहे, आणखीन एक फलंदाजाचे खेळीचा होतोय अंत, प्रेक्षक होत आहेत दुतुम संघाचे खुश, परंतु नाराज मात्र होत आहेत त्या रियन शिरवान बोरकर संघाची पाठीराखे. खेळ संपला आणि धाबळकर धावा लागल्या, त्या निव्वळ 14 धावा, 65 14 गेला 51 राहतील, 51 धावा एका षटकामध्ये पाठला करायचा आहे, म्हणजे फक्त औपचारिकताच उरली आहे. चला छत्रसेन सजवायचं आपण दुतुम संघ. मात्र हल्ला झालाय, 4 धावा आल्या, अतिशय खराब फलंदाजी पहिल्यांदा मी बोरकर संघाची एवढी पाहिली, कारण पूर्वार्धामध्ये धावांचा पाठलाग, पूर्वार्धामध्ये मोठ्या धावांचं आव्हान उभं राहिलं आणि धावांचा पाठलाग करताना इथे मात्र ढेपाळली अक्षरशः फलंदाजीचा क्रम. नक्कीच नक्कीच दीपक पाडेसर, तुमचा आवाज ऐकला, लीक काय यूट्यूबला सर्वांनी ऐकलंय तुम्हाला, त्याच्यामुळे इथे आणखीन एक फलंदाज 9 क्रमांकाचा फलंदाज बाद, ऑलआउटची नामुष्की येईल की काय, दर्जेदार कामगिरी भैरवनाथ दुतुम संघाची. इथे मात्र एक चांगला फटका, 9 फलंदाज बाद झालेत, लॉंगच्या दिशेने चेंडू गेला आणि अशा प्रकारे फक्त औपचारिकरित्या सामन्यामध्ये उरली आहे. प्रेक्षकांना नाराज करणारा हा सामना झाला असे म्हटलं तर भावगत ठरणार नाही. तर मी विनंती करतोय रघुशेठ शेळकेसाहेब आदई, त्याचप्रमाणे अरुण शेठ पाटीलसाहेब पाटनोली, अनिल शेठ मुंगाजी ओळे आणि या ऋतिक ठाकूर दुतुम या सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर स्वागत इथं केलं जातं आहे वाईट न, कारण सामना अगदी सहज संपलाय, कारण 9 फलंदाज बाद झालेत, या वाईटनं धाबळकर धावा लागल्या, त्या तब्बल 20 धावा. सरळ बॅटनं फटके नाही आले तर मग मात्र मला चान्स मिळाली आहे तर कशाला सोडू, याने केल्या त्यांना स्पीचचा फटका लगावला, जर का लागला गेला असता तर कमीत कमी सांगायला तरी झालं असतं की तुम्ही काही करू शकला नाहीत, मी रिव्हर्सनं मारलं, परंतु तोही कनेक्ट नाही झाला. नो बॉल कॉल, इट्स अ 5 रन्स, फाईन लेगच्यामधून चेंडू सरळ गेला, सामना फक्त लांब कसा जाईल यासाठी टाकलेला हा चेंडू, कारण 5 धावा या चेंडूवरती आल्या आणि या 5 धाव्यानं अंतर काही थोडंसं कमी होईल, परंतु अशक्यप्राय आव्हान पुन्हा एकदा सज्ज राहील. तर या मंचावरून मात्र प्रस्थान होतंय सन्माननीय हरीश शेळकेसाहेब आदई, त्यांचं फार मोठं योगदान मात्र या स्पर्धेसाठी राहिले, तृतीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले त्यांचं पुनश्च एकदा मी या मनाच्या अंत्यकणापासून आभार व्यक्त करतोय. सगळ्या मान्यवरांचा आभार आणि जाऊया पुन्हा एकदा कॉमेंटरी बॉक्सकडे. तर नक्कीच सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत इथे चौकरणा, मात्र 3 हिटचा फटका, रिवर्सचा प्रयत्न इथे झाला पुन्हा एकदा, सक्सेसफुल जरूर झाला, पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला, छत्रक्षानं उचलला फेकला,
एक धाव्यानं धावपळा खळवारपणे एक पाऊल पुढे टाकतोय. 26 पर्यंत मजल मारली जाते आहे. 65 धावांचा पाठला करायचा आहे. चेंडू शिल्लक आहे निव्वळ 1 आणि जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 39 धावा. इथे मात्र सूर्य एक फटका आणि इथे सहज विजय होतोय. भैरवनाथ विचुंबे वारंवार नाव येतो कारण टीमचं नाव बऱ्याच वेळेला ते भैरवनाथ विचुंबे ऐकल्यामुळे होतोय. परंतु भैरवनाथ दुतुम संघ काय लाजवाब खेळ.